बळीराजा हा यावर्षीच्या हंगामात सततच्या पावसामुळे त्रस्त झाला असताना त्यांनी घेतलेली उत्पादने जसे की सोयाबीन, उडीद मूंग आणि कापूस यांचे उत्पादन खूप कमी झाले. कोरडवाहू शेतकऱ्यांना शेवटची आस होती ती तूर या नगद पिकावर, परंतु आज अचानक आलेल्या पावसामुळे तुरीचे पीक सुद्धा धोक्यात आले असून शेतकऱ्यांच्या शेतात उभा असलेला कांदा हे पीक सुद्धा अवकाळी पावसामुळे धोक्यात आले. आज दिनांक 28 डिसेंबर रोजी बाळापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस आणि गारांचा पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी हा आणखी एका मोठ्या संकटात सापडला आहे. परिसरात सध्या हरभरा व कांदा पीक चांगले असून कपाशी सुद्धा खराब होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अचानक आलेल्या अस्मानी संकटामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झालेला आहे. MC न्यूज करिता भीम किरण दामोदर हाता.